होय, माझं गाव बदलत आहे. वडाळा वडाळी. वडाळा वडाळीच्या निडर स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रज राजवटीत रेल्वे अपघात घडवून ब्रिटिश प्रशासनाला ललकारले होते. सैनिकांचे गाव वडाळा वडाळी असा लौकिक गावाने मिळवला असून सद्यस्थितीत भारतीय सैन्यात गावचे 120 सैनिक देशसेवा करीत आहेत. वीर जवान भालेराव नामदेव आमले, सोपान आमले, गणेश आहिरराव यांना देशासाठी वीरमरण आले आहे. गावात नामदेव बाबांचा यात्रोत्सव साजरा होतो. वडाळा वडाळीकर रेणुका माता त्या मंदिरातून भक्तिभावाची परंपरा पुढे घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून शेती फुलवली आहे. युवकांचा ओढा हा सैन्य भरतीकडे अधिक आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वडाळा वडाळीच्या शहीदांना अभिवादन करून येथे विकासाचे रणशिंग फुंकले. विविध विकास कामांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे गाव प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. तर गावामध्ये पहिले जर पाहिलं तर बरीच अवस्था बिकट होती. तर त्याच्यानंतर मंगेशदादा यांच्या मार्गदर्शन याच्यातून कामाची जी सुरुवात झाली विकास कामं, तर गावात गलीचं काँक्रीटीकरण असेल, तिथं सभामंडप असेल, गावातील दलित वस्तीमधील सभामंडप असेल, परत तलाठी कार्यालय, असे बरेच कामं म्हणजे गावात खूपच जोरात चालू झाले. आणि दादांनी गावातून जे पाठपुरावे केले आमच्या सरपंच साहेब असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांनी जे पाठपुरावे केले त्यांनी दादांनी पूर्ण प्रतिसाद देऊन त्यांना नाराज न करता त्यांना खूपच चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं व गावाच्या बरेच समस्या मिटवल्या, त्याबद्दल दादांचे मी पुनश्च खरोखर आभार मानतो. वडाळा वडाळीमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांची प्रभावी पूर्तता झाली आहे. वडाळा वडाळी पाणी पुरवठा योजना रुपये 37,72,000 रुपये खर्चून पूर्ण झाली आहे. वडाळा येथे तलाठी कार्यालय रुपये 30,00,000 खर्चून उभारण्यात आले असून गावकऱ्यांना या सुविधेचा लाभ होत आहे. सभा मंडपासाठी रुपये 20,00,000 मंजूर असून बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. वडाळा येथील रस्त्याची रुपये 15,00,000 खर्चून सुधारणा करण्यात आली आहे. महादेव मंदिरापर्यंत रस्त्याचे खडीकरण रुपये 10,00,000 खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. वडाळा जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे रुपये 10,00,000 खर्चून दुरुस्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. वडाळा शिवारातील 402 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 59,64,150 रुपये जमा करून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या भागातील शेतकऱ्यांना आधार दिला आहे. प्रगतीपथावर असलेली कामेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. वडाळा वडाळी येथे शहीद सोपान आमले व शहीद गणेश आहिरराव चौकाचे रुपये 30,00,000 खर्चून सुशोभीकरण कार्य प्रगतीपथावर आहे. श्रीराम मंदिराजवळ सभा मंडपासाठी रुपये 20,00,000 खर्च मंजूर करून कामे सुरू आहेत. दलित वस्तीत रुपये 10,00,000 खर्चून रस्त्याचे काँक्रीटीकरण, तसेच जिल्हा परिषद शाळांसाठी रुपये 10,00,000 खर्चून खेळणी व व्यायामाचे साहित्य खरेदी केले जात आहे. वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. वडाळा वडाळी येथून बंदिस्त कालवा जाणार असून या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. वडाळा वडाळीत दलित वस्तीत रुपये 10,00,000 खर्चून सभागृह उभारणी व अनुषंगिक कामे सुरू आहेत. भविष्यातील कामातही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून वडाळा ते हिंगोणे रस्ता सुधारणा रुपये 2 कोटी, वडाळा ते बांबरुड रस्ता सुधारणा रुपये 30,00,000, तसेच रेणुका माता मंदिराजवळ सभामंडप बांधण्यासाठी रुपये 30,00,000 मंजूर करण्यात आले आहेत. ढोमणे धरणापर्यंत रस्त्याचे काम रुपये 3,68,00,000 खर्चून सुधारणा होणार आहे. मुख्य रस्त्यालगत पथदिव्यांसाठी रुपये 7,00,000 खर्चून कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात वडाळा वडाळी गावात अनेक कामे पूर्ण होऊन प्रगतीपथावर आहेत. दादांच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर दादांनी आमच्या गावावर फार करून विशेष प्रेम केलेलं आहे. आमच्या गावात 2 सभामंडप, आता तिसरंही मंजूर करून दिलेलं आहे दादांनी. शहीद स्मारक आणि तलाठी कार्यालय, आमचं अगोदरचं तलाठी कार्यालय जे होतं ते पूर्णपणे गळतीचं होतं, आता काम 1 नंबर तलाठी कार्यालय झालेलं आहे आणि कामही 1 नंबर क्वालिटीचं झालेलं आहे. त्याच्यामुळं दादांविषयी जेवढं बोलायचं आहे तेवढं कमी पडेल. असाच आमदार परत 2024 मंगेश चव्हाण जे यायला पाहिजे ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो व येणाऱ्या काळात
अजून विकासाचा पाया भक्कम होईल हीच त्यांची शाश्वत प्रतिज्ञा आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा, शेतकरी पुत्र.